नमस्कार, मी रश्मी शंखनाद, न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. नागपुरात भाजप विरोधात आज व्हेरायटी चौकात ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन पाहायला मिळाले. संभाव्य खबरदारी म्हणून अतिशय तगडा बंदोबस्त असताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पोलिसांना गुंगारा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडणे, पुतळा जाळण्यात आल्यामुळे नागपुरात ठाकरे गट आक्रमक झाला. काल भाजपला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी पत्रपरिषदेत दिला होता. ठाकरे गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या काही वक्तव्याविरोधात त्यांचा पुतळा जाळण्यात आल्याने ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून आता राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या उपस्थितीत ठाकरेंचा पुतळा जाळल्यानं होर्डिंग फाडल्याने कार्यकर्ते संतापले. पोलिसात तक्रार केली, दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश जाधव यांनी बावनकुळे यांना आम्हाला भ्रष्टाचाराचे सांगू नये, मराठी भाषेचा त्यांनी विचित्र शब्द वापरत अपमान केला. हे भाजपचे राज्य की पोलिसांचे हे स्पष्ट व्हावे. आम्हीही आता संघर्षाला तयार असून पहिला भ्रष्टाचार बावनकुळे यांचाच काढला जाईल असेही ठणकावले. यावेळी जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया, राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शहरप्रमुख नितीन तिवारी, पूर्व विदर्भाचे संघटन प्रमुख सतीश हरडे, हर्षल काकडे, माधुरी पालीवाल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव साहेब ठाकरेंच्या कोरोनाला महाराष्ट्राला सांभाळण्याच्या वेळी काय काय काम केलं याची दखल आदरणीय न्यायपालिकेने घेतली आहे. इतर राज्यांमध्ये हा पॅटर्न अवलंबला आहे. छातीचा कोट करून महाराष्ट्राला संरक्षित ठेवण्याचं काम माझ्या पक्षप्रमुखाने आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलं याचा मला गर्व आहे. आम्हाला किती काम केलं आणि काय केलं, बावनकुळेची सर्टिफिकेटची गरज नाही. तो भ्रष्ट माणूस आहे, त्यांनी बोलू नये या विषयावर. मी काय म्हटलं, बावनकुळेच्या शब्दाला किंमत देण्याचं काय काम आहे? त्याला कलंकच नाही बोलतायत कसं? त्याला कलंक कसं बोलायचं, शब्द कसा वापरायचा? सगळ्या मराठीचा सत्यानाश करणारा माणूस, त्यांनी किती बोलावं त्याला मापदंड असलं पाहिजे. म्हणून त्याला अंतिम इशारा दिला आम्ही. भ्रष्टाचार पाहायचा असेल, काम कसं करतं ते पाहायचं असेल, तर पहिला इशू बावनकुळेचा तुमच्या समोर आम्ही जाहीर करू. पडकुटे भडवीचे चॅलेंज देऊन जर तुम्ही केलं तर यानं समोर पता कशाला? पोलिसांनी पोलिसांचे नौटंकी बघितले ना, पोलिसांच्या उपस्थितीत ते झालं. पोलिसांनी किती लोकांवर कारवाई केली? हे कायद्याचं राज्य आहे की भारतीय जनता पक्षाच्या दादागिरीचं राज्य आहे? त्याचं चिंतन खऱ्या अर्थानं या ठिकाणी राहणाऱ्या गृहमंत्र्यांनी करावं. आणि असंच जर असेल, उद्या जेव्हा कधी आमची सत्ता येईल तेव्हा शोधून शोधून बाहेर काढू, ते दिसेल तुम्हाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत अशा प्रकारची वक्तव्य जे आहेत ते भर सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आणि हा कलंक शब्द बोलण्यामुळे वाद जो आहे तो उभारलेला होता. काल भाजपच्या कार्यकर्त्याकडून उद्धव ठाकरे यांचा पुतळ्यांचं दहन करण्यात आलेलं होतं आणि त्याचाच विरोध जो आहे तो आज उद्धव ठाकरेंचे समर्थक जे आहेत ते करत आहेत. आपण जाणून घेऊया काही काय खरं तर पुतळा दहन करणे म्हणजे उत्तर दिले पाहिजे भाजप युवा मोर्चाच्या आणि जसे ते तसे उत्तर देईल म्हणजे त्याच्यामध्ये ते नितीन तिवारी सर देखील आहे. साहेबांना तिकडे कोराडी पॉवर प्लांट बघून घे म्हणा. साहेब तुम्हाला अमित शाह साहेबांनी तिकीट का नाही दिली होती हे याच्या चरित्रात बघून घ्या. तुम्ही आमच्यावर बोलू करता साहेब, तुमच्या बाबतीत तर एवढे मोठे मोठे पुराके आहे, जर ते फोडायला सुरुवात केली ना तर आपल्याला पण कलंक लागेल, माझ्या एवढं म्हणणं आहे. आणि राजनीतीमध्ये तुम्ही ज्या प्रकारे कार्य करत आहात ते कलंकच आहे, तो दोष आहे. आणि हा दोष सत्ता पिपासूचा दोष, सत्ता पिपासूचा कलंक, हा लांछन तुम्हाला लागणारच आहे. कोरोनाच्या काळात जे आहेत ते जनतेला वारावर सोडून उद्धव ठाकरे जे आहेत ते घरात बसले होते, घर कोंबड्या म्हणून त्यांना काल संबोधित. काय म्हणता साहेब, प्रयागराज बघितलं नाही का? गंगा महागंगेच्या किनाऱ्यावर जे लाशा जे प्रेत वाहत होते हे महाराष्ट्र होत होत ना? उद्धवजी साहेबांनी लोकांना सांभाळले. कुठे होते देवेंद्र फडणवीस जी? इस्पाइल टू मध्ये आले होते. माननीय मोदीजी एक वेळा थाली बजाव, एक वेळा बत्ती बंद करो, त्यानंतर कुठे गेले होते? हे लोक विडंबना करतात. मी म्हणून म्हटलं ना, यांच्यावर सत्ता पिपासूचा लांछन आहे, हे सगळं आहे. आणि हे लोकांनी पार्टी तोडलेली आहे, हा लांछन हा कलंक त्यांना भोगावच लागेल.
काल उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं होतं, आपण त्याची प्रतिक्रिया कशी? सत्ताचा दुरुपयोग आहे, उद्धवजीने एकदम खरं म्हटलं, आम्ही आता प्रतिक्रिया देऊन दिली, तुम्ही बघितलं असेल हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, पैशावर विकत नाही, सत्ता आमचा आम्हाला समजत नाही, बिलकुल आमच्या पक्षप्रमुखाच्या आदरामध्ये काही अपमान झाल्यास आम्ही सहन करून घेणार नाही, आम्ही उद्धवजी यांच्या अपमान टाकून घेणार नाही। आपण बघितलं उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांचे कशा प्रकारे अग्रेसिव्ह झालेले आहेत, कुठल्या पद्धतीने उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर सभेत दिलेली होती। आणि त्याचे पडसाद बघा की उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचं दहन काल भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आणि आज त्यांचा अपमान झाला, त्यामुळे उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन इथे केलेलं आहे। एकंदरीतच कलंक या शब्दावरून उफाळलेला वाद जो आहे तो पुढे किती विस्फोटक रूप धारण करणार आहे तो येणारा वेळच सांगेल। कॅमेरा पर्सन सचिन ढेंगळे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। वीस वर्षाचे अस्तित्व, दोन विद्यापीठे, 23 शैक्षणिक संस्था, देव करत आहे 137 विविध अभ्यासक्रमे। राय सोने ग्रुप, अ विजन बियॉन्ड।